मित्र हो नमस्कार। कवी नेमका काय करतो? कविता लिहिण्यासाठी त्याला काही सायास करावे लागतात का, किंवा काही परिश्रम करावे लागतात का? असे अनेक प्रश्न अनेक कवी किंवा अभ्यासक विचारत असतात। मुळामध्ये कवी हा सामान्य माणसासारखाच असतो। सामान्य माणसाएवढेच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय असतात आणि त्याचा जीवन व्यवहारसुद्धा सामान्य माणसासारखाच असतो। परंतु जेव्हा जेव्हा समष्टीच्या घटना आणि प्रसंगांचा प्रभाव किंवा परिणाम हा जीवनावरती होत असतो, मानवी जीवनावरती होत असतो, मानवीच काय चराचर सृष्टीतल्या जीवनावरती होत असतो, तेव्हा तेव्हा त्याचे पडसाद म्हणून जे उमटतात त्या पडसादांना साध देण्याचं कार्य संवेदनशील असा प्रतिभावान कवी करतो। आता हे कसं होतं? सृष्टीतल्या चराचराच्या जीवनविषयक जाणीवा जेव्हा एखाद्या घटनेनं प्रसंगानं विवळतात तेव्हा त्या विवळणाऱ्या जाणीवांचा शोध कवीला घ्यायचा असतो का? नाही, तर कवीला त्या अनुभवाचा पुनरानुभव घ्यायचा असतो। नुसता शोध घेऊन चालत नाही, तर त्याला पुनरानुभवच घ्यायचा असतो। म्हणजे तो अनुभव जर वेदनेनं बंबाळ झालेला असेल तरीही तेवढीच वेदनेनं बंबाळ झालेली अनुभवाची पुनरावृत्ती त्याला करायची असते। त्याच्या मस्तिष्कामध्ये त्या पद्धतीनं ती होत असते। का होत असते? सामान्य माणसाच्या होत नाही का? तर सामान्य माणसाच्या सुद्धा होते, परंतु ज्या प्रतिभेचं अवतरण ज्या कवीच्या अंतकरणात होत असतं किंवा आपण असं म्हणू की मेंदूतून प्रसवत असतं, त्याच्या जाणीवाच्या केंद्रांना ते जाऊन सरळ भिडत असतं, तेव्हा तो कवी किंवा तो माणूस कवी होतो। आता माणसाचं कवी होणं हे त्याच्या वृत्तीप्रवृत्तीवरती नाही, त्याच्या विचारसरणीवरती नाही, त्यांनी पाहिलेल्या जीवनाच्या संदर्भामध्ये आहे। मग ते असतं कसं? तर जीवनाचे संदर्भ किंवा चराचर सृष्टीमध्ये उद्भवणाऱ्या सर्वच घटना प्रसंगांचे उद्भव हे जेव्हा जेव्हा ज्या माणसाला अस्वस्थ करतात आणि तो पुन्हा पुन्हा घडलेल्या घटनेचा किंवा आलेल्या अनुभवाचा विचार करू लागतो, तो अनुभव व्यक्तिगत असेल किंवा समष्टीयुक्त असेल, अशा अनुभवाला तो पुन्हा 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 आतल्या आत अनुभवत असेल, तर त्या अनुभवाची तीव्रता हळूहळू कमी होणारच। परंतु ती तीव्रता कमी होताना सुद्धा त्या अनुभवाची दाहकता ही जीवनाच्या प्रस्तरावरती किती पसरलेली आहे, कशी पसरलेली आहे, जीवन त्या एका दाहकतेनं किती विवळते आहे, किती गलबललेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी तो प्रतिभावंत माणूस तळमळत असतो। आता हे त्याचं तळमळणं स्वपासून सुरू होते का? तर नक्कीच होते। परंतु ते स्वसाठी असते का? तर नक्कीच नाही। कोणताही अनुभव पहाड कोसळून जर त्या पहाडाखाली जनजीवन वनस्पती जीवन किंवा आणखी काही गोष्टी नष्ट होत असतील किंवा एखादी अपसुक घडणारी घटनासुद्धा वीज चमकते ही साधारण गोष्ट झाली, परंतु वीज चमकून त्याच्या खाली एखादा माणूस मेला तर त्या माणसाच्या असण्याविषयी जे प्रश्न उपस्थित होतात आणि ते दुःखाकडे सरकतात, तेव्हा या दुःखाचा प्रस्तर किती गळत झाला जीवनावरती। माणूस हा अखिल एकंदरीत जीवनाचा तो एक भाग आहे, सृष्टीच्या परिघामधला तो एक महत्त्वाचा घटक आहे, आणि अशा घटनेनं मग निर्माण झालेली अस्वस्थता जी असते ती कवी पुनरानुभवातून अनुभवाच्या पुन्हा पुन्हा तो अनुभव घेऊन आपल्यामध्ये रुजवत असतो। हो, प्रतिभावंत माणूस पूर्वानुभव आपल्यामध्ये वारंवार रुजवत असतात। आता कधीकधी आपल्याशीच संबंधित असलेल्या काही अशा घटना असतात, आपल्याशी म्हणजे एका व्यक्तीशी संबंधित काही घटना असतात आणि त्या घटना मानवी जीवनामध्ये किंवा सृष्टीच्या चक्रामध्ये वारंवार आपल्याला दिसून येतात। आणि जेव्हा एखादा प्रतिभावंत अशा घटनेने विवळतो, जसं की माणसं दुभंगणं, माणसं माणसांपासून विलग होणं, माणसं माणसांपासून दूर जाणं, धिस इज नॉट ट्रॅजेडी दॅट मॅन बिकम ओल्ड ऑर डाई बट सीज फ्रॉम लव, म्हणजे माणसं मरणं किंवा माणसं म्हातारी होणं हे दुःख नाही, तर दुःख आपण त्यांच्या प्रेमाला पारखे होणं। आता माणसं माणसांच्या प्रेमाला जेव्हा पारखे होतात त्यावेळेसची जी वेदना असते ही सार्वत्रिक वेदना आहे, सार्वत्रिक दुःख आहे, सार्वत्रिक अनुभव।
एखादा कवी जेव्हा या अनुभवाला पुन्हा उगाळत असतो, पुन्हा पुन्हा तो अनुभवण्याची प्रक्रिया करत असतो, त्याच्या वेदनेचा तळ तो शोधत असतो, तेव्हा तळाला गेल्यानंतर त्याला कळून येतं की ही आपली माणसं आहेत, एका घरट्यातली माणसं आहेत. आणि एका घरट्यातली माणसं दूर जातात तेव्हा, दूर जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचं कारण काय आहे त्याची मीमांसा कवी फारसा करत नाही. कवीला चिंता असते की ही माणसं म्हणून जगली पाहिजे, ती एका घरट्यातली असतील तर त्याच घरट्यात परत फिरली पाहिजे, आणि मग माणसांपासून माणसं आप्त स्वकीय, त्याच्यावरती आपण प्रेम करतो असा प्रेमी प्रेमिका, कोणत्याही प्रकारचा जीवनविषयक संबंध असो ते जर दूर होत असतील तर ते एकमेकाच्या प्रेमाला पारखे होतात. प्रेमाला पारखं होणं याच्या एवढी वेदना जगात कुठलीच नाही. म्हणून कवी प्रेमाला पारखं होऊ पाहणाऱ्या माणसांच्या संदर्भामध्ये एक विधान करतो. ते विधान एका अर्थानं कॉन्स्टिट्युशन्स असतं की आपण परत घरट्यात फिरलंच पाहिजे, संवेदनेचा जो ललाट असतो तो एकत्र उपभोगला पाहिजे. मित्र हो, कवी आहेत हनुमंत हरगुळे, अतिशय चिंतनशील अशा प्रकारची कविता लिहिणारा हा कवी फार वेगळ्या प्रतिमासृष्टीची रचना आपल्या कवितेतून करतो, आणि मानवी दुःखाला दुःखाचा परिहार करणाऱ्या शब्दांचा उद्घोषही तो आपल्या कवितेतून करतो. ऐकूयात हनुमंत हरगुळे यांची कविता. किती वेदनांचे प्रहर उलटून गेले, आयुष्यभर कणत राहिलेल्या नात्याला हाक देता आली नाही. किती वेदनांचे प्रहर उलटून गेले, आयुष्यभर कणत राहिलेल्या नात्याला हाक देता आली नाही. की स्वीकारता आलं नाही भयाचं खापर आपल्या माती, की स्वीकारता आलं नाही भयाचं खापर आपल्या माती. शोधत राहिलो पळवाटा, बोलताना शब्दही अडकत गेले. शोधत राहिलो पळवाटा, बोलताना शब्दही अडकत गेले. सांगत गेलो स्वतःलाच आपण नव्हतोच कोणाच्या अध्यात्मध्यात, सांगत गेलो स्वतःलाच आपण नव्हतोच कोणाच्या अध्यात्मध्यात. हे कोठून अंगावर मोहळ आले, हे कोठून अंगावर मोहळ आले. फाटलेल्या शाळीत रक्तबंबाळ देह आणि नात्याचे पदर फाटत गेले, फाटलेल्या शाळीत रक्तबंबाळ देह आणि नात्याचे पदर फाटत गेले. तू किती दिवस त्याच त्याच शब्दावर बोट ठेवणार आहेस, तू किती दिवस त्याच त्याच शब्दावर बोट ठेवणार आहेस आणि धरणार आहेस माझा गळा. माझ्या हातून चूक झाली नाही असं म्हणणार नाही, माझ्या हातून चूक झाली नाही असं म्हणणार नाही. पण तू किती दिवस रडणार आहेस फाटत चाललेल्या आबाळाखाली, पण तू किती दिवस रडणार आहेस फाटत चाललेल्या आबाळाखाली. आपल्या नात्याच्या बुडाखाली कोणी आग लावली यावर काही बोलायचं नाही, आपल्या नात्याच्या बुडाखाली कोणी आग लावली यावर काही बोलायचं नाही. तुला खूप वाटा मोकळ्या आहेत आणि मलाही, तुला खूप वाटा मोकळ्या आहेत आणि मलाही. पण भाऊबंदकीचं दंगलीत रूपांतर होण्याआधी ही रानभूल चकमक समजून आपण आपल्या घरट्यात परतायला हवं, आपण आपल्या घरट्यात परतायला हवं.